नमस्कार विद्यार्थ्यांनो माझे नाव आहे पंकज मते आणि आज, आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता सावितला गणित विषयातला धडा क्रमांक सतरावा भौमितिकी रचना याचा भाग क्रमांक तीन तर चला या भागात आपण काय नवीन शिकणार आहोत ते पाहू या आधीच्या भागात आपण काय पाहिले रेषेवरती समजा एखादा बिंदू असेल त्या बिंदूतून लंब कसा काढायचा आता इथे आपण बघणार आहोत रेषे बाहेरील समजा एखादा बिंदू ठेवला असेल तर इथे पहा आपल्या एक रेषा आहे रेषेच्या बाहेर एक बिंदू ठेवला आहे त्या बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे आता तो काढायचा कसा तर त्याच तीन पद्धती आपण चा वापर इथे करू सगळ्यात पहिली आहे गुण्याचा पद्धत करून तर सुरुवातीला एक रेषा एक्सवाय काढा जशी इथे काढली त्या रेषे बाहेर कुठेही पी बिंदू घ्या जो आपण इथे घेतला आहे आता गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू रेषा ला जुळवून ठेवा मग गुन्ह्या घ्या त्याची एक बाजू बरोबर एक ला जुळेल अशी ठेवूया गुन्ह्या रेषेवर असा सरकवा म्हणजे आपल्याला गुन्हा हा रेषेवरती सरकत सरकत असा न्यायचा आहे की त्याची बाजू बरोबर ह्या पी बिंदूला जोडली गेली पाहिजे की गुन्ह्याची काटकोण करणारी बाजू दुसरी बाजू पी बिंदूला चिटकेल आणि जेव्हा चिटकेल त्यावेळेस त्या त्याच्या बाजूला लगतची एक रेषा उभी रेषा काढू तिला नाव दिले पी एस तर अशा प्रकारे आपण रेषेच्या बाहेर कुठेही आपण बिंदू जर घेतला त्या बिंदूतून आपण एक लंब काढू शकतो तो, तो लंब आपण काढला बरोबर एक्स वाय या रेषेवरती तर इथे म्हणतो पी एस रेषा पी एस ही खरं तर रेषा एक्स वाय लंब अशी आहे जिथे बिंदू आपण रेषेच्या बाहेर घेतला आता दुसरा प्रकार कंपा पट्टी यांचा उपयोग करून आपल्याला रेषे बाहेरच्या बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे त्यासाठी आपण एक रेषा एम एन काढली त्या रेषेबाहेर कोठेही आपण एक के नावाचा बिंदू घेऊया कंपासचे टोक के बिंदूवर ठेवून कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या रेषा एम एन ला ए बी ए व बी या दोन बिंदूतून छेदणारे कंस काढा म्हणजे रेषेवरती दोन कंस काढायचे त्यात आपण ए बी नाव द्या कि दोन बिंदू घ्या ए बी त्याला छेदणारे कंस काढा कंपासमध्ये ए बी अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवा आणि रेषेच्या खालच्या अंगास आणि वरच्या अंगास एक आपण कौंस काढून घेऊ तर पहा आपण रेषा एम काढली त्या एम या रेषेवरती कुठेही आपण के बिंदू घेतला आता तो रेषेच्या बाहेर कुठेही घेऊ शकतो आता कंपासचे टोक के बिंदू वरती ठेवून रेषा एम एन वरती आपण दोन कौंज काढले त्या पुढे काय करायचंय लोखंडी टोक वरती ठेवा कंपाचे लोखंडी टोक आणि पेन्सिल या दोघांमध्ये ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर इतके अंतर घेऊन ए वरती कंपाचे लोखंडी टोक ठेवले आणि खाली एक कंस काढला तसंच बी वरती लोखंडी टोक ठेवून इथे एक कंस काढला ते रेषेच्या खालीच आणि त्याच्या छेदन बिंदूला आपण नाव दिले टी आता काय करायचे या छेदन बिंदू मधून आणि ह्या के बिंदू मधून जाणारी एक रेषा काढायची ती रेषा के टी बरोबर रेषा एम एन लंब असते तर पहा कंपासने तितकेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक बी बिंदूला ठेवा आणि पूर्वीच्याच कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढला दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूला टी नाव दिले आणि रेषा केटी काढली आणि इथे आपण म्हटलं रेषा के टी ही रेषा एम एन ला लंब आहे तर पहा आपण इथून रेषा केटी काढली आणि ही रेषा बरोबर रेषा एम एन ला आता ही लंब आहे आता आहे रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजे आपल्याकडे एक रेषाखंड आहे आता आपण रेषा होती आता रेषाखंड खंड घ्यायची रेषाखंड म्हणजे एखादी खंडित रेषा जी दोन बिंदू मध्येच असते आता रेषा पी क्यू रेषा पी आणि रेषा क्यू रेषा एक ए बीच्या एम या बिंदूतून जातात लक्षात घ्या रेषा पी आणि रेषा क्यू या रेषेच्या ए बीच्या एम बिंदूतून जातात रेषा पी आणि रेषा क्यू या रेख ए बीच्या दुभाजक रेषा आहेत आता रेषा पी आणि रेषा ए बी यांच्यातील कोण मोजा आणि या दोन रेषांपैकी पी ही रेख ए बी लंब सुद्धा आहे म्हणून रेषा पी ला रेख ए बी चा लंब दुभाजक रेषा किंवा लंब दुभाजक असे म्हणतात आता ही रेषाची आकृती आपण पाहून घेऊ तर पहा रेख ए बी घेतली त्या रेख ए बी बरोबर बरोबर एक पी नावाची रेषा घेतली आणि क्यू नावाची रेषा घेतली जी बरोबर एम बिंदूतून जाते आता इथे आपल्याला कळले की पी बिंदूचा बरोबर ए बी बिंदूशी बनणारा कोण मोजला आणि क्यूचा ए बी बरोबर बनणारा ए बी रेषे बरोबर बनणारा कोण मोजला तर आपल्याला कळले की पी रेषा ही बरोबर ए बी बरोबर बर नव्वद अंशाचा कोण करते तेव्हा आपण म्हंटले की रेषा पी ही रेषा ए बीचा लंब दुभाजक किंवा लंब दुभाजक रेषा आहे आता पुढचा भाग आपल्याला कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लोभाजक काढायचा आहे तर कसं काढायचं पहिले रेषाखंड ए बी घ्यावा लागेल कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवा आणि कंपासमध्ये ए आणि बी या दोन बिंदूंच्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर दोन बिंदू आहेत ए बी त्या दोघांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला त्या कंपास आणि लोखणी टोक आणि पेन्सिल यामध्ये घ्यायचे आहे आणि वरच्या आणि खालच्या बांदूस आपण एक एक कंस काढला तितकेच अंतर कायम ठेवून आपण बी बिंदूवरती लोखंडी टोक ठेवा तसेच पूर्वीच्या कंसाला छेदणारे दोन कंस काढले आता आपण त्या कंसांच्या छेदन बिंदूला नाव दिले पीक्यू आणि रेषा पी क्यू काढली तर आपण म्हटले रेषा पी क्यू ही रेषा ए -बी ची लंब दुभाजक रेषा आहे तर कसे काढायचे बघा आपण पहिले रेषा ए बी घेतली आता रेख ए बी वरती बरोबर आपल्याला दोन कंस काढायचे तर कसे काढले कंपासच्या लोखणी टोक आणि पेन्सिल या दोघांमध्ये ए बी रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले आणि लोखणी टोक कंपासच्या लोखणी टोक ए वरती ठेवून वरच्या बाजून खालच्या बाजूस कौंस केला तसेच हे लोखणी टोक बी वरती ठेवून वरच्या आणि खालच्या बाजूस कौंस केला जिथे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले तिथे नाव दिले पी आणि क्यू आणि त्या दोन्ही छेदन म्हणून रेषा काढली पी क्यू आणि ती रेषा पी क्यू ही बरोबर रेषा ए बी ला लंब दुभाजक आहे असे म्हणतात म्हणजेच रेषा पी क्यू ही रेषा ए बीची लंब दुबाची रेषा आहे तर पहा आता आपण काय शिकलो आज आपण शिकलो कुठल्याही रेषेच्या बाहेरच्या बाजूस जर आपल्याला बिंदू दिला असेल आणि त्या बिंदूतून आपल्याला समजा लंब किंवा लंब दुबा जे काढायचा असेल तर तो आपण पुन्हा गुण्याच्या सहाय्याने कंपास पेटीच्या सहाय्याने कंपास व पट्टी आणि कंपासच्या सहाय्याने आपण काढू शकतो तर आपण जेव्हा गुन्ह्याच्या सहाय्याने रेषा काढतो किंवा कंपासच्या सहाय्याने एकाच बाजूला छेदन बिंदू काढतो म्हणजे एकाच डाव्या उजवरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला आपण आपण गुन्ह्याच्या सहाय्याने किंवा कंपासच्या सहाय्याने रेषेच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला जेव्हा आपण कंस काढतो किंवा एकमेकांना छेदणारे दोन कंस काढतो तेव्हा आपण लंब काढतो असे म्हणतात पण जेव्हा रेषेच्या वरच्या बाजूसून खालच्या बाजूस छेदणारे दोन कंस काढतो आणि त्या दोन छेदन बिंदून जेव्हा रेषा जाते तेव्हा ती रेषा बनते लंब दुबाजक रेषा तर ह्या दोघांचा अर्थ समजून घ्या आता येणाऱ्या पुढच्या भागात आपण याचा सराव संच सोडूया तोपर्यंत येथेच थांबू धन्यवाद